श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुमच्या सर्वांचं मी पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते लवकरच नागपंचमीचा सण जवळ येत आहे प्रत्येक माहिर वाशिनीचा आणि प्रत्येक स्त्रीचा हा सर्वात आवडता सण आहे नागपंचमीचा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी नागांची पूजा केल्याने इच्छित परिणाम उत्तम आरोग्य आणि धनसंपत्ती मिळते तसेच जीवनातील सर्व समस्या दूर होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपंचमीच्या दिवशी नागोबाची पूजा घरीच कशी करायची किंवा बाहेर जाऊन कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे सर्व साहित्य आणि पूजाविधी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पूजा करताना कोणता मंत्र म्हणावा अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनेलवर नवीन असाल तर अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच सुरुवात करूया तर यावर्षी श्रावण शुक्ल पंचमी तिथी एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल आणि बावीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता समाप्त होईल तर नागपंचमीचा सण सोमवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे पूजेचा शुभमुहूर्त एकवीस ऑगस्टला सोमवारी सकाळी पाच वाजून त्रेपन्न मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे साडेआठ वाजेपर्यंत आहे तर शुभमुहूर्तावर नागदेवतेची पूजा केल्याने चांगले फळ मिळते असे म्हणतात तर यावेळी विशेष योगायोग म्हणजे श्रावण सोमवार आणि नागपंचमी हे दोन्ही सण एकाच दिवशी म्हणजे सोमवारी आलेले आहेत तर श्रावण सोमवारसोबतच या दिवशी भगवान शंकराला प्रिय असणाऱ्या नागाचीही पूजा केली जाणार आहे या दिवशी नाग आणि सर्प या दोघांचीही पूजा करण्याची प्रथा आहे तर या पूजेसाठी काय काय साहित्य लागतंय ते आपण आधी पाहूया तर बघा या ठिकाणी मी नागदेवतेची पूजा करण्यासाठी एका कागदावरती नाग नागिन आणि त्यांची पिल्ल अशी वंशावळ त्यांची काढलेली आहे तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्या मूर्तीची पूजा करू शकता किंवा तांदळाने सुद्धा नाग नागिन चित्र चित्रं काढून तुम्ही त्याचीही पूजा करू शकता पाटावरती रांगोळी काढून तुम्ही त्यांची पूजा करू शकता तर एका ताटामध्ये मी पूजेसाठीच लागणारं सर्व साहित्य घेतलं आहे याची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर नक्की जाऊन चेक करा साहित्याबरोबरच आपल्याला सुगंधी फुलं आघाडा दुर्वा हे सुद्धा महत्त्वाचं आहे आघाड्याचं या दिवशी फार महत्त्व असतं त्यामुळे मिळाला तर तुम्ही नक्कीच घ्या नागपंचमीचा दिवस नागदेवतेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा असतो त्यामुळे तुम्ही घरी जरी मातीची नागाची मूर्ती केली तरीही चालू शकतं मातीची नागाची मूर्ती करून तुम्ही पुन्हा ती दुसऱ्या दिवशी विसर्जन करू शकता किंवा एका कागदावरती चित्र काढू शकता तांदळाने चौरंगावरती देखील नागोबाची चित्र काढू शकता तर शेवटी भाव महत्त्वाचा असतो तर पूजा करण्याआधी पूजेची जागा शुद्ध पाण्याने स्वच्छ करून घ्यावी तिथे एक चौरंग मांडावा आणि त्याभोवती रांगोळी काढावी रांगोळीवरती हळदी कुंकू व्हावे त्यानंतर आपण अग्नीच्या साक्षीने पूजेला सुरुवात करणार आहोत तर चौरंगावरती मी एक स्वच्छ वस्त्र अंथरून घेतलेलं आहे चौरंगावरती थोडे तांदूळ टाकून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण एक तुपाचा दिवा स्थापन करणार आहोत तो प्रज्वलित करून आपण दिव्याची पूजा करून मग पूजेला सुरुवात करणार आहोत तर हळद कुंकू अक्षता फुलं वाहून दिव्याची पूजा करायची आहे कोणतीही पूजा करण्याआधी आपण दिवा प्रज्वलित करतो आणि त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करून मग पुढच्या पूजेला सुरुवात करतो तर त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करून गणपतीची देखील विधिवत पूजा करून घ्यायची आहे तुम्ही जर सकाळीच देवघरामध्ये दे गणपतीची पूजा केली असेल तर मग चालू शकतं नसेल तर मग गणपतीला अभिषेक करून मग गणपतीची पूजा करा मूर्तीवर अभिषेक करताना ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जप करू शकता किंवा वक्रतुंड महाकाय कोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्वकार्येशु सर्वदा हा मंत्र म्हणावा या विघ्नहर्त्या बाप्पाची पूजा केली तर आपल्या पूजेमध्ये कोणतंही विघ्न येणार नाही तर गणपतीला चंदन हळदी कुंकू लावायचं आहे अक्षता वाहायच्या आहेत गणपतीला प्रिय असलेलं लाल फूल वाहायचं आहे शक्य असेल तर गणपतीला दुर्वा व्हाव्यात तुम्ही जर गुळखोबऱ्याचा नैवेद्य घेतला असेल तर तो गणपतीला ठेवावा आणि त्यानंतर मग आपण नागदेवतेची पूजा करणार आहोत चौरंगावरती थोड्या मी अक्षता ठेवलेल्या आहेत आणि बघा इथे माझ्याकडे अशी नागदेवतेची मूर्ती आहे तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही मातीचीही बनवा किंवा मी सांगितल्याप्रमाणे चित्र काढा तांदुळाने काढा रांगोळीने काढा तर पहिल्यांदा आपल्याला नागदेवतेला चंदन आधी हळदी कुंकू लावायचा आहे तर पूर्वी गावाकडे स्त्रिया नागपंचमीच्या दिवशी वारोळाची पूजा करायला जायच्या अजूनही जात असतील ज्या ठिकाणी उपलब्ध असेल तिथे पण शहरी भागामध्ये वारोळ उपलब्ध होत नाही तर आपण अशीच गर घरच्या घरी पूजा करू शकतो तर हळदी कुंकू लावल्यानंतर आपण अक्षता वाहिलेले आहेत त्यानंतर आपल्याला वस्त्रमाळ घालून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी नागोबाला वस्त्रमाळ अर्पण केलेली आहे कापसाचे वस्त्र त्यानंतर आपण नागदेवतेला फुलं अर्पण करायची आहेत सुवासिक फुलं आणि चंदन नागदेवतेची पूजा करताना वापरले पाहिजे कारण सापांना सुगंधित फुले खूप आवडतात त्याचबरोबर या दिवशी आघाडा आणि दुर्व्यालाही खूप महत्त्व आहे तुम्हाला जर शक्य असेल तर आघाडा आणि दुर्व्याची माळ तुम्ही नागदेवतेला अर्पण करू शकता नसेल तर मग एखादी दुर्वा आणि आघाडा नक्की तुम्ही नागदेवतेला व्हा तर नागोबाची पूजा करताना तुम्ही अनंतादी नाग्योभ्यो नमहा किंवा ओम नागदेवता नमो नमहा या मंत्राचा जप करू शकता किंवा गायत्री मंत्र म्हणायचा झाला तर ओम भुजंगेशाय विद्महे सर्प राजाय धीमही तन्नो नाग प्रचोदयात हा नागोबाचा गायत्री मंत्रही म्हणू शकता त्यानंतर आपण नागदेवतेला लहाया आणि कच्च्या दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशी तुम्हाला लहाया आणि दुधाचा नैवेद्य मात्र अवश्य दाखवला पाहिजे कारण हे नागदेवतेला अतिशय प्रिय आहे लहाया आणि दुधाचा नैवेद्य तुम्ही या दिवशी आवर्जून दाखवा तर इथे मी गणपती बाप्पाला सुद्धा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे तुम्ही खोबऱ्याचाही नैवेद्य दाखवू शकता त्यानंतर धूप दीप आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे तुमच्याकडे नागपंचमीची कथा असेल तर तुम्हाला नागपंचमीची कथा वाचायची आहे किंवा ऐकायची आहे लाया बरोबरच तुम्हाला जर फुटाणे मिळाले तर लाया आणि फुटाण्याचं नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आता इथे माझ्याकडे फक्त लाया उपलब्ध आहेत तर मी त्याचा नैवेद्य दाखवलं आहे तर नागपंचमीच्या दिवशी तुमच्या गावामध्ये कुठे आसपास वारूळ असेल तर त्या वारुळाला जाऊनही तुम्ही नागपंचमीच्या दिवशी पूजा करू शकता बरोबर जाताना तुम्ही लाया फुटाणे दूध हळदी कुंकू वस्त्रमाळ अगरबत्ती फुले असं साहित्य घेऊन जाऊ शकता आणि तिथे देखील सर्वात प्रथम हळदी कुंकू वाहून याच पद्धतीने पूजा करायची आहे वारुळावरती तुम्ही दूध आणि लाह्या अर्पण करायच्या आहेत तर या ठिकाणी मी नागोबाला थोड्या लाया अर्पण केलेल्या आहेत या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यास कुटुंबात सर्पभय राहत नाही तसेच कालसर्प आणि सर्पदोषाचा प्रभाव दूर होतो या दिवशी काहीही कापू चिरू नये तळू नये चुलीवर तवा ठेवून काहीही भाजू नये कोणाची हिंसा करू नये जमीन खनू नये तर या दिवशी तुम्ही पूर्णाचे दिंड पातोळ्या मोदक असे उकडून केले जाणारे पदार्थ करावेत नागदेवता हे शिवाच्या गळ्यातील अलंकार मानले जाते नागपंचमीच्या दिवशी नाग आणि साप दिसणे सुद्धा खूप शुभ मानले जाते या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सुख सौभाग्य उत्तम आरोग्य तसेच धनप्राप्ती होते असे म्हणले आहे नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे या दिवशी नागाला दूध अर्पण केल्याने पुण्य प्राप्त होते अशी श्रद्धा आहे तसेच या दिवशी अनंत वासुकी पद्म महापद्म तक्षक कुलीर करकट, शंख कालिया आणि पिंगल या देवतांचीही पूजा केली जाते तर नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचे ध्यान करावे कथा ऐकावी आणि शेवटी तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी नागदेवतेला प्रार्थना करावी तर अशा प्रकारे नाग मी आजच्या व्हिडिओमध्ये नागपंचमी दिवशी नागोबाची पूजा कशी करावी संपूर्ण साहित्य पूजाविधी दाखवली आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद